नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मागच्या तासिकेला आपण उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये जे मानव आहेत या मानवामध्ये उत्क्रांती कशी होत गेली त्यामध्ये कुशल मानव, ताटकण्याचा मानव आणि शक्तिमान मानव यांच्याविषयी विशेष माहिती आपण पाहिली होती। तर आज आपण उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये पुढचा जो मानव आहे ज्याला म्हटलं जातं बुद्धिमान मानव। आता हा जो मानव आहे पा, याला बुद्धिमान म्हणण्याचं म्हणजे शक्तिमान मानवानंतरचा विकसित झालेला किंवा उत्क्रांत झालेला हा मानव आहे। मग या मानवाला बुद्धिमान मानव का म्हणायचं? तर आधीचे तीनही मानव आपण पाहिले तर या आधीच्या तीनही मानवांपेक्षा अधिक विचार करण्याची क्षमता असलेला हा मानव होता, म्हणून याला बुद्धिमान मानव म्हणतात। म्हणजे अधिक विचार करण्याची क्षमता असल्यामुळेच तर हा शक्तिमान मानवाशी संघर्ष करू शकला। हा जो मानव आहे की ज्याला तुम्ही बुद्धिमान मानव म्हटलं, मग या बुद्धिमान मानवालाच होमो सेपियन असे म्हणतात। काय म्हणतात त्याला? होमो सेपियन। मग आपण याचा अर्थ पाहिला होता, होमो म्हणजे काय? मानव, आणि सेपियन या शब्दाचा अर्थ होतो बुद्धिमान। याच मानवाला वेगवेगळ्या भागामध्ये किंवा वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। त्यापैकीच युरोप खंडामध्ये या मानवाला क्रोमॅनॉन मॅन असं सुद्धा म्हटलं जातं। मग क्रोमॅनॉन मॅन म्हणजे क्रोमॅनॉन मॅन या नावाने याला ओळखलं जातं। असा हा असणारा जो बुद्धिमान मानव आहे, याचं वास्तव्य जे आहे किंवा त्याच्या शरीराचे असणारे जे अवशेष आहेत हे आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडांमध्ये याचे अवशेष आपल्याला मिळालेले आहेत। म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की हा बुद्धिमान मानव पृथ्वी तलावरती या तीनही खंडांमध्ये त्याचं अस्तित्व असावं। याचं वैशिष्ट्य काय? तर हा बुद्धिमान असल्यामुळे तो काय करत होता की कामाच्या गरजेनुसार हत्यारे आणि अवजारांची निर्मिती करत होता। त्याला जसं काम आहे त्या पद्धतीचे तो हत्यारे बनवायचा। म्हणून या मानवाने बनवलेले जर आपण हत्यारे पाहिले तर ही सुद्धा दगडापासून होती, परंतु जरी तो दगडापासून बनवत असला तरी ते सुबक आणि आकर्षक होते। गुळगुळीत अशा प्रकारचे वजनाने हलके असणारे अवजारे या बुद्धिमान मानवाने बनवले। एवढीच नव्हे तर याच मानवाने दगडाचे छिलके काढून अगदी बारीक बारीक करवती सारखे छोटे छोटे छिलके लाकडामध्ये किंवा जे हाडे आहेत, शिंगे आहेत यांच्यामध्ये खोचून करवती सारखे जे अवजारे आहेत, ही अवजारे हा होमो सेपियन म्हणजेच जो बुद्धिमान मानव आहे हा मानव बनवू शकत होता। म्हणजे पा की हा पूर्णपणे विकसित झालेल्या मानव म्हणजे आजचा जो मानव आहे याच्याशी जवळजवळ साधर्म्य असणारा हा मानव होता। या मानवाचं वैशिष्ट्य काय? तर उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये हा जो मानव आहे या मानवाचं जे स्वर यंत्र आहे हे पूर्णपणे विकसित झालं होतं। या ठिकाणी शब्द मी आपण स्वर यंत्र म्हणजे हा कंठ ज्यामुळे आपण बोलू शकतो। आज मी तुमच्याशी बोलत आहे किंवा तुम्ही वर्गात माझ्याशी बोलत आहात, त्यावेळेस तुम्ही कशामुळे बोलू शकता? तर आपलं हे जे स्वर यंत्र आहे ज्याला तुम्ही कंठ म्हणता किंवा आवाज म्हणत आहात, तर हे या बुद्धिमान मानवाचं विकसित झालं होतं। मग या आधीच्या मानवाचं विकसित होतं का? तर कुशल मानव आणि ताटकण्याचा मानव तर आवाजही काढू शकत नव्हता, शक्तिमान मानव थोड्याफार प्रमाणामध्ये आवाज काढू शकत होता, पण तोही प्रत्यक्ष जुजबीज बोलू शकत होता, जास्त नव्हे। परंतु हा जो बुद्धिमान मानव आहे या बुद्धिमान मानवाचं असणारं जे स्वर यंत्र आहे हे पूर्णपणे विकसित होते। मग तो का बोलू शकत होता? तर त्याच्या शरीर रचनेमध्ये तसा बदल झाला, स्वर यंत्रामध्ये काय बदल झाला?
तर या मानवाच्या इतर तीनही मानवापेक्षा या मानवाची जबड्याची जी रचना आहे, हा जबडा म्हणजे हा भाग, हा पूर्णपणे विकसित झाला होता आणि त्यामुळे ती जबड्याची तो विशिष्ट हालचाल करू शकत होता। त्याच्या आतमध्ये असणारे जे स्नायू आहे, या स्नायूंचा देखील विकास पूर्णपणे झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे पा की जबड्यांचे स्नायू, जबड्यांच्या आतील असणारे स्नायू आणि त्या मानवाचा जो जबडा, यात विकसित अशा प्रकारचा विकास घडून आला। त्याचबरोबर तिथे काय घडलं की तो जो मानव आहे त्या मानवाच्या वैशिष्ट्य म्हणजे त्याला लवचिक अशा प्रकारची जीभ लाभलेली होती आणि या लवचिक जिभेमुळे तो आपल्या पद्धतीने हवे तशा प्रकारचे स्वर, हवे तशा प्रकारचे आवाज हा मानव काढू शकत होता। येते लक्षात? म्हणजेच त्याला काय की लवचिक जीभ, जबड्याचे जे स्नायू आहेत यांचा विकास झाला, जबड्याचा विकास झाला, त्यामुळे त्याला विशिष्ट असे आवाज काढता येणं शक्य झालं। आणि याच्याच मदतीने काय झालं पा की हा जो मानव आहे, मग हा मानव आपल्या आवाज आणि मनामध्ये असणाऱ्या कल्पना यांना व्यक्त करू शकत होता किंवा त्या पद्धतीने कल्पना शक्ती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा विचार करून तो विविध प्रकारची चित्रे देखील काढू शकत होता। म्हणूनच हा जो मानव आहे, या मानवाला काय म्हटलं जातं, बुद्धिमान मानव किंवा विचार करणारा मानव म्हणून या मानवाला ओळखलं जातं। म्हणजे थोडक्यात काय की तीनही मानवापेक्षा अधिक विकसित असणारा हा मानव होता। आले इथपर्यंतचा भाग लक्षात? पुढच्या तासिकेत आपण प्रगत बुद्धीचा मानव आणि म्हणजेच बुद्धिमान मानव आणि त्याची जी संस्कृती आहे यावर चर्चा करणार आहोत। धन्यवाद।